हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची PhD एक्झॅमिनेशन पेट 2023 आपण एक संपूर्ण सिलेबस घेऊन आलोत फॉर पेपर 1. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगचा सिलॉजिझमचा पार्ट 3 डिस्कस करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करू. यापूर्वी रिसर्च मेथडॉलॉजीचा जो फुल कोर्स आहे याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयात. रिसर्च मेथडॉलॉजीचा जो फुल कोर्स आहे यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत: संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स अँड 1500 प्लस सरावासाठी MCQची PDF. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे कोर्सला तुम्ही एनरोलमेंट करू शकता इन द कोर्स फीस ऑफ जस्ट 699 रुपीज ओनली. जर रिलिजियसली स्टार्टिंग टू एंड तुम्ही कोर्स फॉलो कराल तर यामध्ये तुमचं नक्की गॅरंटेड सिलेक्शन होईल आणि तुम्ही मॅक्सिमम स्कोर कराल. आणि जो लिमिटेड स्पॅन ऑफ टाईम एक्झामसाठी राहिलेला आहे तर या कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे फुल कोर्स जॉईन करून पूर्ण कोर्सला फॉलो करणं. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरचा आजचा क्वेश्चन आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 6. ज्या स्टुडंट्सनी प्रिवियस 2 पार्ट्स पाहिलेले नाही आहेत त्यांनी मी रिक्वेस्ट करते त्या स्टुडंट्सला की त्यांनी फर्स्ट पार्ट पाहून यायला पाहिजे, फर्स्ट 2 पार्ट, कारण त्यांना तेव्हाच समजेल की एक्झॅक्ट वेन डायग्राम, स्टेटमेंट, कन्क्ल्युजन किंवा आपण कशा पद्धतीने सिलॉजिझमचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करतो. ठीक आहे, ते समजण्यासाठी तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 समजणं गरजेचं आहे. सो प्लीज डू वॉच दोज 2 पार्ट्स बिफोर आणि मग तुम्ही हा 3रा पार्ट पहा. आता यामध्ये पहा, स्टेटमेंट दिलेले आहेत ऑल दी ॲक्टर्स आर गर्ल्स. सर्व ॲक्टर्स काय आहेत? मुली आहेत, दॅट इज गर्ल्स. जी घेईल मी यासाठी, ही झाली ही डबल डायग्राम. ऑल दी गर्ल्स आर ब्युटिफुल, आणि सगळे गर्ल्स काय आहेत? ब्युटिफुल आहेत. सगळ्या गर्ल्स काय आहेत? ब्युटिफुल. मग मी बेसिकली यामध्ये काय केलेलं आहे लक्षात घ्या, संपूर्ण ॲक्टर्सला गर्ल्सच्या कॅटेगरी टाकून दिलं कारण ऑल दी ॲक्टर्स आर गर्ल्स बोललेलं आहे. आणि सगळ्या मुली काय आहेत? सगळ्या मुली ह्या ब्युटिफुल आहेत, म्हणून सगळ्या मुलींना मी ब्युटिफुलवाल्या सर्कलमध्ये टाकून देईल. ही झाली वेन डायग्राम. आता पहा कन्क्ल्युजन, निष्कर्ष. ऑल दी ॲक्टर्स आर ब्युटिफुल, ऑल दी ॲक्टर्स आर ब्युटिफुल. ॲक्टरपासनं ब्युटिफुलपर्यंत चाललो, ॲक्टरपासनं ब्युटिफुल या एंटिटीकडे जेव्हा जातो आपण ऑलच्या वाक्यामध्ये, तेव्हा आपण हे पाहत आहोत इथे की इनसाईड आउटसाईड चाललोत. म्हणजे काय? ॲक्टर एंटिटीपासून बाहेरच्या ब्युटिफुल एंटिटीपर्यंत चाललोत, म्हणजे आतून बाहेर चाललोत. ऑलच्या वाक्यामध्ये वाक्य काहीही विचार न करता सरळ सरळ बरोबर करायचं आहे. ऑलचं वाक्य असेल सर्कलच्या मधून, जर सर्कलच्या बाहेर आपण चाललो तर प्रत्येक ऑलचं वाक्य बरोबर येतो. ठीक आहे, नेक्स्ट पहा, सम गर्ल्स आर ॲक्टर्स, सम गर्ल्स आर ॲक्टर्स. आता हे ऑलची वेन डायग्राम आहे, वेन डायग्राम तर ऑलची आहे, वाक्य समचं विचारलेलं आहे. हे पण आपण ऑलरेडी शिकलेलं आहोत की ऑलच्या डायग्राममध्ये जेव्हा आपण बाहेरच्या एंटिटीमधून मधल्या एंटिटीकडे जातो, म्हणजेच काय, गर्ल्सपासून तर ॲक्टरकडे चाललो, इथे प्रत्येक समचं वाक्य बरोबर येणार आहे. जर समजा हाच वाक्य असतं, समच्या जागी मी ऑल वापरला, म्हणजे काय, ऑल गर्ल्स आर ॲक्टर्स, सर्व मुली कलाकार आहेत, हे सेम वाक्य जर मी इथे वापरत आहे, फक्त समच्या जागी, काहीच्या जागी मी सर्व वापरलं, ऑल वापरलं, तर तुम्ही सांगा मला हे वाक्य बरोबर येणार आहे का चुकणार आहे इन दी कॉमेंट सेक्शन. हे वेदर कन्क्ल्युजन राईट येणार आहे का रॉंग येणार आहे तुम्हाला सांगायचं. ऑप्शन नंबर 1 टाईप करा जर तुम्ही राईट बोलत असाल, ऑप्शन नंबर 2 टाईप करा जर तुम्ही रॉंग बोलत असाल. ठीक आहे, सो हे कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. यामध्ये पाहत आहे तर दोन्ही कन्क्ल्युजन बरोबर आलेले आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1, दॅट इज बोथ 1 अँड 2 फॉलोज, हे आन्सर येणार आहे. म्हणजे दोन्हीही तुमचे निष्कर्ष इथे बरोबर आहेत किंवा फॉलो करतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ऑल दी विंडोज आर डोर अँड नो डोर इज अ वॉल. आता यासाठी आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे ह्या दिलेल्या स्टेटमेंटसाठी. सर्व विंडोज काय आहेत? डोर आहेत. हे सर्व विंडोज डोर आहेत. ठीक आहे, पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय बोलतो? कुठलाच डोर वॉल नाही आहे, कुठलाच डोर वॉल नाही आहे. ठीक आहे,
नोची पण डायग्राम आपण पाहिली होती पहिला पार्ट ऑफ द सिलोजिझम मध्ये. ठीक आहे, हे झाले विंडो, हे झाले डोर, ओके, आणि ही झाली वॉल. सर्व विंडो डोर आहेत पण कुठलाच डोर हा वॉल नाही आहे. ठीक आहे, तर यात आता कन्क्ल्युजन पाहूयात आपण. निष्कर्ष, निष्कर्ष क्रमांक एक, सम विंडोज आर वॉल. मला सांगा, सगळे विंडो डोर आहेत, सगळे विंडो डोर आहेत, आणि डोर आणि वॉलमध्ये निगेटिव्ह नातं आहे, म्हणजे रिलेशन नाही असं समजा. सध्यासाठी रिलेशन असतं बट नेगेटिव्ह रिलेशन असतं. ठीक आहे, तर मला सांगा, डोर आणि वॉलमध्ये जर नेगेटिव्ह रिलेशन असेल तर विंडो आणि वॉलमध्ये पण नेगेटिव्ह रिलेशन येणार आहे का? कारण सर्व विंडो डोर आहेत. म्हणून हा जो पहिला वाक्य आहे, सम विंडो आर वॉल, हे वाक्य इथं चुकणार आहे. राईट, आता सेकंड स्टेटमेंट बघा, नो वॉल इज अ डोर. आता या सेकंड निष्कर्षासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, जर तुम्हाला नाही आठवत असेल मी परत एकदा सांगते, की जर तुमच्या विधानामध्ये दिलेला वाक्य जशाला तशा निष्कर्षामध्ये दिसत असेल तर ते वाक्य बरोबर असतो. म्हणजे काय, इथे पहा, या स्टेटमेंटमध्ये, या विधानामध्ये तुम्हाला नो डोर इज अ वॉल दिलेलं आहे. ठीक आहे, ते सेम वाक्य तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये दिसत आहे इफ यू आर लुकिंग केअरफुली. काय, की नो डोर इज अ वॉल, हा आपला स्टेटमेंट आहे, विधान आहे. विधानामध्ये जशाल तसा हा वाक्य रिपीट झाला तर नेहमी लक्षात ठेवा तो निष्कर्ष बरोबर असतो. विधानामधला वाक्य जर जशास तसा तुम्हाला निष्कर्षामध्ये रेप्लिकेट होत असेल असलेला दिसत असेल तर वाक्य बरोबर येतो. ठीक आहे, आता नो डोर इज अ वॉल म्हणा किंवा नो वॉल इज अ डोर, एकच अर्थ झालायचा. ठीक आहे, म्हणून हे जे सेकंड कन्क्ल्युजन आहे ह्याला आपण इथे काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे. का? कारण नो वॉल इज अ डोर हे वाक्य जशाला तसं तुम्हाला स्टेटमेंटमध्ये दिसत आहे म्हणून हे वाक्य बरोबर आलं. ठीक आहे, गॉट इट? सो प्लीज मेक अ नोट ऑफ इट. एखादा दिलेला स्टेटमेंट जर जशास तसा तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये दिसत असेल तर वाक्य बरोबर असतं. एखादा दिलेला विधान निष्कर्षामध्ये जशाला तसा बरोबर कॉपी केलेलं असेल किंवा त्याची एंटिटी, आपण काय बोलू, एंटिटीच्या जागा जरी अदलाबदल असतील, म्हणजे काय, इथे पहा, नो डोर इज अ वॉल किंवा नो वॉल इज अ डोर असं दिलेलं असेल तर आपल्याला हे वाक्य कन्क्ल्युजन निष्कर्ष बरोबर करायचं आहे विदाउट एनी थॉट. ओके, सो ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट येणार आहे, कारण ह्यामधल्या कन्क्ल्युजनमध्ये दुसराच कन्क्ल्युजन जो आहे तो राईट चाललं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आता ऑल दी कप्स आर बुक्स अँड ऑल बुक्स आर शर्ट्स. हे ऑलची परत डायग्राम आहे, आता आपण इथे काढून घेऊयात. पहा, ऑल दी कप्स आर बुक्स अँड ऑल दी बुक्स आर शर्ट्स. ओके, कन्क्ल्युजन नंबर वन पहा, ऑलची डायग्राम आहे. सम कप्स आर नॉट शर्ट्स, सम कप्स आर नॉट शर्ट, काही कप शर्ट नाही आहेत असं बोललेलं आहे. हे पहा, कप, पूर्ण कप काय आहेत, बुक्स आहेत, पूर्ण बुक शर्ट आहेत, म्हणजे पूर्ण कप सुद्धा शर्ट असणार आहेत, एवढं लक्षात घ्या. पूर्ण कप बुक्स आहेत, पूर्ण बुक्स शर्ट्स आहेत, तर पूर्ण कप्स पण शर्ट्स येणार आहेत. पण इथे काय दिलेलं आहे वाक्य, की काही कप शर्ट नाही आहेत, म्हणून हे वाक्य चुकणार आहे. काही कप हे शर्ट नसतात हे चुकणार आहे, कारण इथे सर्व कप्स बुक्सच्या मध्ये यायला लागलेत, आणि सगळे बुक्सच्या मध्ये जर येत असतील तर बुक्स आणि शर्ट मध्ये सिमिलॅरिटी आहे, तर कप आणि शर्ट मध्ये पण सिमिलॅरिटी आहे. ठीक आहे, म्हणून पहिला वाक्य चुकला. नेक्स्ट बघा, सम शर्ट आर कप. आता समचं वाक्य आहे, ठीक आहे, शर्टपासनं कपकडे चाललोत, शर्टपासनं कपकडे चाललोत, आतून बाहेर चाललोत, सॉरी, बाहेरून आतमध्ये येत आहोत. शर्टपासनं कपकडे येतो समचं वाक्य आहे, म्हणून हे वाक्य बरोबर. ऑलची डायग्राम होती म्हणून कन्क्ल्युजन नंबर टू इथे फॉलो व्हायला लागलाय, म्हणून ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथे आपला करेक्ट आन्सर येणार आहे. गॉट इट? सो नेक्स्ट क्वेश्चन पहा, आता सम काऊज आर क्रोज अँड सम क्रोज आर एलिफंट. काय, की काही काऊ असे आहेत, काय आहेत ते, क्रो आहेत. काय आहेत, क्रो, आणि काही क्रो हे एलिफंट आहेत. ठीक आहे, समजून घ्या. आता यामध्ये
काही काऊ क्रो आहेत आणि काही क्रो एलिफंट आहेत. समची डायग्राम आली. ठीक आहे, समची डायग्राम आली. समच्या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे काय ट्रिक, की सर्कल एकमेकाला लागून असेल, समचं वाक्य आलं असेल तर प्रत्येक समचा वाक्य बरोबर जातो, आणि सर्कल एकमेकाला लागून नसेल तर प्रत्येक वाक्य चुकणार आहे. ठीक आहे, आता पहिलं कन्क्ल्युजन पहा. समचं कन्क्ल्युजन आहे काय दिलेलं आहे, काऊ आणि एलिफंट, की काही काऊ एलिफंट आहेत. मला सांगा काऊचा सर्कल आणि एलिफंटचा सर्कल एकमेकाला लागून आहे का नाही आहे, म्हणून हा वाक्य सरळ सरळ इथे चुकला, कन्क्ल्युजन नंबर वन तर चुकलं. सेकंड कन्क्ल्युजन बघा, ऑल क्रोज आर एलिफंट्स, ऑल क्रोज आर एलिफंट. क्रोचा आणि एलिफंटचा भलेही सर्कल एकमेकाला लागून असेल, काय दिलेलं आहे की काही क्रोजच एलिफंट आहेत, तर मला सांगा सगळे क्रो एलिफंट येणार आहेत का नाही, म्हणून हा पण वाक्य इथून चुकलाय. तर दोन्ही पण तुमचे कन्क्ल्युजन चुकलेले आहेत, म्हणून ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट येणार आहे, दॅट इज नीदर वन नॉर टू फॉलोज. पहिलं एक लक्षात असू द्या की सर्कल एकमेकाला लागून असेल आणि समचं तुम्हाला निष्कर्ष विचारला असेल, कशाचा, समचा किंवा काहीचा निष्कर्ष विचारला आहे तुम्हाला, आणि दिलेल्या दोन एंटिटीचा सर्कल एकमेकाला लागून असेल तर वाक्य समच्या कंडिशनमध्ये काहीच्या कंडिशनमध्ये बरोबर येतं. बट जर सर्कल एकमेकाला लागून नसेल समच्या कंडिशनमध्ये तर वाक्य चुकतो. गॉट इट? सो दिस इज दी ट्रिक. लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा आहे. पहा आता, ऑल दी पेन्सिल्स आर पेन अँड ऑल दी पेन्स आर इंक. हे पेन्सिल, ऑल पेन्सिल्स आर पेन अँड ऑल दी पेन आर इंक. ऑल दी पेन्सिल्स आर पेन अँड ऑल दी पेन्स आर इंक. ठीक आहे, हे झाले तुमचे स्टेटमेंट. स्टेटमेंटच्या बेसिसवर आपण वेन डायग्राम काढलेली आहे. आता पाहूयात कन्क्ल्युजन कोणतं राईट जातं आणि कोणतं रॉंग जातं. ठीक आहे, आता पहा पहिला वाक्य जो आहे कन्क्ल्युजन मधला ऑलचा आहे. ऑल स्टेटमेंट पेन्सिल पासनं इंक कडे जातोय. वी आर मुव्हिंग फ्रॉम पेन्सिल टू दी इंक. सर्कलच्या मधून सर्कलच्या बाहेर आपण चाललोत तर प्रत्येक वाक्य ऑलचा बरोबर असतो आणि समचा पण बरोबर असतो, आपण हे पाहिलं होतं. ठीक आहे, आता सेकंड पहा. समजा वाक्य दिलेलं आहे इंक पासनं पेन्सिलकडे चाललोत, इंक पासनं पेन्सिलकडे चाललोत, बाहेरून आतमध्ये यायला लागलोत, बाहेरून आतमध्ये यायला लागलोत, समचं वाक्य असल्यामुळे हा पण वाक्य बरोबर. दोन्हीही कन्क्ल्युजन राईट आले, म्हणून ऑप्शन नंबर इथे करेक्ट आलेला आहे, म्हणजे दोन्हीही कन्क्ल्युजन नंबर वन ॲज वेल ॲज टू फॉलोज. एक लक्षात असू द्या, हा जर कन्क्ल्युजन नंबर टू जो आहे त्याच्या ऐवजी, ओके, सम इंक आर पेन्सिलच्या ऐवजी जर ऑल इंक आर पेन्सिल हे वाक्य दिलं असतं तर तुम्ही आन्सर काय लिहिलं असतं. ठीक आहे, म्हणजे कन्क्ल्युजन बरोबर असता का चुकलं असता हे तुम्हाला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ऑप्शन ए ते स्टुडंट्स लावतील जे यांना वाटतं की हे वाक्य बरोबर आहे, ऑप्शन बी ते स्टुडंट्स लावतील ज्यांना वाटते की हे वाक्य चुकीचं आहे. मराठी मीडियम स्टुडंट्सला पण मी इथे मराठीमध्ये वाक्य लिहून देते. सर्व जे इंक आहेत हे पेन्सिल आहेत. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे का चुकलेले तुम्हाला सांगायचे. ठीक आहे, सो कॉमेंट इन दी कॉमेंट सेक्शन. आपण सिलोजिझम हा टॉपिक कम्प्लीट फिनिश केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये, आणि उद्यापासून जो आपण लेक्चर नवीन स्टार्ट करणार आहोत लॉजिकल रिझनिंगचा नवीन पोर्शन डिरेक्शन अँड सायन्स, त्यावरती हार्डली एक ते दोन लेक्चर्स होतील आपले. ओके, पॉसिबली मी दोन ते तीन लेक्चर्स घ्यायचा विचार करत होते, बट दोन लेक्चर्समध्ये जर फिनिश होत असेल तर वेल अँड गुड, नाही झालं तर आपण त्याच्यावरती तीन लेक्चर्स घेऊया. ठीक आहे, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर, ज्यामध्ये आपण सिलोजिझम हा कम्प्लीट चॅप्टर फिनिश केलेला आहे. होप जर तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल. जर काही अडचणी असतील नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये करा. जे स्टुडंट्सनी ऑलरेडी एनरोल्ड केलं त्यांनी मला डिरेक्टली व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करून व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या डिस्कस करू शकता. ओके, आणि सोबतच प्रॅक्टिस चालू असू द्या. रिसर्च मेथडॉलॉजीचा फुल कोर्स जर तुम्ही एनरोल केलेला नसेल तर नक्की एनरोल करा. संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, 1500 प्लस एमसीक्यूची पीडीएफ तुम्हाला यामध्ये अवेलेबल करून देण्यात येईल. इन द फुल कोर्स ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी बाय ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे तुम्ही कोर्सला एनरोलमेंट करू शकता. फीस फक्त 699 रुपीज आहे. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा जर चॅनलला नवीन असाल तर. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.